तीन ते चार कोटी लागत काम आहे ना एकदम व्यवस्थित करतो फक्त याचं एक एक घेतोय क्वार्टर कमीत कमी आपल्याला योग्य भावात भेटले पाहिजे 80 रुपयाला आता केवढ्याला पाहिजे आपल्याला क्वार्टर आता आम्हाला मिळते 140 रुपयाला म्हणजे आमचा भाव वाढला आहे आमच्या कोटरीचा भाव आता गावरान मिळते आम्हाला पहिले नाही मिळत होती 50 रुपयाला बिसलरी आता मिळती 120 रुपयाला बिसलरी त्याच्यात काहीतरी कमी भाव करून आम्हाला चालू राहून द्या आमचा भाव चालू राहून द्या फेसबुक पेजला लाईक करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची ती घंटी देखील दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भटकंदीच्या अजून एका एपिसोडमध्ये आज आपण आलेलो आहोत जायकवाडी धरणामध्ये खूप धमाल करण्यासाठी ना ना काय म्हणता आणि मी आता या पाण्यामध्ये जाणार आहे या इकडे खूपच खोल पाणी आहे आणि मी आत्ता चाललो या पाण्यामध्ये हे पाहत असाल पूर्णपणे या इकडे या इकडे आपले माऊलीन ते काम करतायत आणि मी आत्ता आलो कमरीत काय पाण्यामध्ये या इथे आणि तुम्ही इकडे पाहत असाल ना सगळ्यात पूर्णपणे आता अंगाचं पाणी पसरलेलं आहे आणि आपले माऊली 50-60% धरण भरलेलं आहे आणि त्याला भुंगा म्हणतात याला पाईप आला स्टार्टर आहे ही मोटर आणि या पाईपलाईन बद्दल थोडीशी माऊलीच आपल्याला माहिती देतील बोला ही पाईपलाईन कमीत कमी 1000 ते 800 पाईप आहे म्हणजे 20 फुटाचे 1000 ते 800 पाईप आहेत आणि मोटर आहे ना हे 10 इंची मोटर आहे इथून कमीत कमी ओपन एल 5 पाणी आम्हाला तिथं भेटतं समजा याच्यात आहे ना कमीत पूर्ण 10 एकर भरणं वर्षाचं निघतं समजा याच्यात ऊसाचं ही जर पाईपलाईन जर रोज चला दिवस 8 घंटे आणि जर चालली तर पूर्ण 10 एकर पूर्ण ऊस भिजून काढ दे वर्षातला आणि आता मी याकडे पाण्यात थोडासा आनंद घेत आहे या इकडे पाहत असाल पूर्ण कमरेच्यावर पाणी आहे आणि या इथे पाहत असाल तुम्ही माझ्या कमरे इतकं पाणी आहे या इथे आणि खूप आता इकडे पूर्णपणे इकडे नाथसागरचं बॅकवॉटर आहे आपण आलेलो दक्षिण भागामध्ये हा दक्षिण भाग आहे आणि या इकडे पाण्यामध्ये काटे वगैरे असं काही नाही एक मासा आहे पण ते नाही खेळतो मासा पाण्यात खेळतो दोन मासा आहे नाना काय म्हणता एक मासा हे गार होण्यासाठी आलेला आहे धरण पुढच्या माहितीसाठी आपले काय म्हणतो So bad together.
कर इकडे चल तू तो अंदर बाहेर काय बोलतो अकरा पकड ने दिक्कत आहे तिकडे ड्रायव्हर थोडं पकड आहे तिकडे कुठं तो भाऊ किती वाजले अकरा अकरा वाजले तरी पण झाले आणि या इकडे मी आता पोहण्याचा आनंद घेत आहे गावातला गडी आमचा पांडुरंग वोडके आणि कमी याला दिवसाच्या 3 ते 4 कोटी लागत्यात काम आहे ना एकदम व्यवस्थित करतो फक्त याच एक एक येतोय क्वार्टर कमीत कमी आपल्याला योग्य भावात भेटले पाहिजे सध्या आहे ना लॉकडाऊन मुळे महागाई ते म्हणतो हे आता आहे ना हे लॉकडाऊन मुळे काय म्हणते जास्त भावात इकी देणार आम्हाला आहे ना कमी भावात पाहिजे 200 ते 150 रुपये क्वार्टर तुम्हाला कमीत कमी 50-60 या हिशोबाने क्वार्टर पाहिजे म्हणले सध्या क्वार्टर केवढ्याला भेटते 120 रुपयाला 140 तुमच्या मध्ये क्वार्टर केवढ्याला पाहिजे आमच्या मध्ये क्वार्टर आम्हाला मिळत होती 80 रुपयाला 80 रुपयाला आता केवढ्याला पाहिजे आपल्याला क्वार्टर आता आम्हाला मिळते 140 रुपयाला म्हणजे आमचा भाव वाढला आहे आमच्या कोटरीचा भाव आता गावरान मिळते आम्हाला पहिले नाही मिळत होती 50 रुपयाला बिसलरी आता मिळते 120 रुपयाला बिसलरी त्याच्यात काहीतरी कमी भाव करून आम्हाला चालू राहून द्या आमचा भाव चालू राहून द्या पाहिजे ऐक नाही शासनाने म्हणजे तुमच्यासाठी थोडक्यात भाव कमी करायला पाहिजे अशी यांची इच्छा आहे नाही इच्छा पूर्ण करायला पाहिजे पूर्ण करायला पाहिजे का सध्या तुम्ही किती क्वार्टर लावून आलेले आहे इकडे आम्ही सध्या 2 क्वार्टर दिले काही हे लॉकडाऊन मुळे काय होत सध्या भेटणार क्वार्टर यांना त्याच्यामुळे हे सध्या क्लिअर आहेत सध्या क्लिअर आहे ना थोडेसे काम कमी करतात काय होत यांच्यात अल्कोहोल कमी आहे सध्या कमी अल्कोहोल आता अल्कोहोल मध्ये असं आहे प्रमाण देशीमध्ये अल्कोहोल जास्त आहे आणि गावरांमध्ये गुळाची ते हे का पाणी ते पाणी गरम करून हे करतात म्हणजे त्याची गावरान तयार होती देशीपेक्षा कडक माल आहे मित्रांनो तुम्ही पाहत असाल नाथ सागराच्या अथंग सागरामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपल्या बरोबर होता भास्कर पांडू नाही पांडुरंग घोडके पांडुरंग घोडके आणि भास्कर काय मग नाही तो पण नाव आहे त्यांना सगळं गावात भास्कर म्हणून जाहीर कर म्हणजे तुम्ही तुम्हाला गावात एक वेगळीच ओळख आहे की नाही सगळे लोक तुम्हाला धरणागड खूप मागणी आहे हा मागणी किती मागणी तुम्हाला धरणागड आम्हाला धरणागड मस्त मागणी आहे मस्त मागणी आहे ना हा बरं आहे आणि आता सध्या यापेक्षा रोजंदारी योग्य भावात म्हणजे हे योग्य भावात कामाला येतात शेतकऱ्यांकडे आहे की नाही योग्य भावात हा पाणी हा माल धरणाचं पाणी फुल मिळत आहे फुल बरोबर हा मला कमी नाही जास्त फक्त यांची एकच इच्छा आहे आम्हाला फक्त किर बळकर मत हे फक्त कायऱ्या लागत यांना कायऱ्या कचकून खाते दे आणि ही ते पोहत आहे खूपच काही आगळी वेगळी माझी आहे आणि आपले नाना या इकडे बसलेले आहेत साईडला तुम्हाला दिसत असतील आणि हे जे काय पद्धत आहे आता हे पहा हा भोंगा आहे आणि हा भोंगाच शेवटी निघलेला आहे पूर्णपणे भोंगाच निघून पडलेला आहे भोंगा काढला आहे भोंग्याचा वर भोंगा बसलेला आहे हो ते नीट बसा ते एका साईडने बसलं नाही ते आणि खरं तर ही जी काय पद्धत आहे या भोंग्यातून पाणी या मोटरीमध्ये जातं आणि त्यानंतर ही मोटर पाणी ओढते अशी पद्धत आहे आणि पाणी आलेलं आहे या ठिकाणी कसं पाणी निघतंय थोडं पाणी आलेलं आहे मोटरीत फुटबॉल पाडा झालेला आहे आमचा फुटबॉल पाडा आहे तराफा भास्कर एक 5 ची लावायची आता डायरेक्ट आणि भास्करने घेतलेली आहे बुडी आजचा भास्कर बुडी हल्ली आहे भास्करने खाली
इकडे खूप सारे अनेक शेत तुम्हाला या इकडे खूप सारे शेतकरी आलेले आहेत आणि आपल्या मोटरचे कामे करत आहेत, जसे की मोटर पुढे घेणे, आकडा टाकणे, मोटर जर मोटर चालू आहे की नाही ते पाहणे, आणि लाईट आलेली आहे, सर्व मोटरी चालू झाल्यात, लाईट आलेली आहे, पाणी गार झालं नाही। आणि आमच्या मोटरीचं आता जे काय आहे ते पाणी वाढणार आहे, लगेच सुरू होणार आहे, तत्पूर्वी तुम्हाला काय येतील मोटरीचं, हे वायर आहे आणि हे वायर असं या इकडे गेलेलं आहे समोर त्या खांब्यावरती याचा आकडा टाकलेला आहे, आणि खूप धोकेदायक ही जागा आहे, या इकडे मस्ती नडते त्यामुळे इकडे जास्त मस्ती करायची नसते, काय भास्कर मस्ती करायची नाही, मस्ती केली कामाची कामच करायचं, कामाची काम जास्त रोक लावायचं नाही, आणि लाईट देखील आलेली आहे, खूप पाणी आहे इकडे आणि खूपच मजा येते, जरा या इकडे खूप सारे मासे पण पडलेले असतात पाण्यामध्ये, मेलेले मासे असतात, तर मी आता कॅमेरा ठेवून देतो जरा साईडला आणि थोडंसं काम आहे तिथे, ठिकाणी काही लोक आपण काम करता येईल आणि मी आता या ठिकाणी मोबाईल घेऊन देतो, या इकडे धरणावरचं काम झालेलं आहे, तरी मोटर काय व्यवस्थित झाली नाही अजून, चप्पल तुटलेली आहे, चप्पल भास्कर पांडू ने आपा या इथे मासा आहे, काय लागणार तो मासा, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जायकवाडी धरण दाखवा, जे की दक्षिण भाग आहे जायकवाडी धरणाचा, आपण भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन भागामध्ये किंवा याच ठिकाणी, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो।